नमस्कार मित्रांनो पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे बघू शकता इथे वातावरण किती छान आणि रोमॅन्टिक झालेलं आहे पूर्ण पावसाळी वातावरण झालं पूर्ण ढग जमा झाले आहे सो कारमध्ये याची मजा नाही घेता आली बट आम्ही कारमध्ये खूप छान आणि रोमॅंटिक असं सॉन्ग लावलं होतं त्याचीच मजा घेत आम्ही पुढे जात होतो जवळजवळ आम्ही एक वर्षानंतर डिमार्टला जात आहोत कारण की घरातला भरपूरसा किराणा सामान संपला होता त्यामुळे मग ह्या वेळेस आम्ही धरमपूरच्या डीमार्टला आलेलो होतो कारण की हे डीमार्ट नवीनच ओपन झालेलं आणि खूप मोठं आहे असं आम्ही ऐकलं होतं आम्ही आधी वलसाडला जात होतो पण ह्यावेळेस ठरवलं की ह्या इथे येऊया आणि ते पार्किंग खूप मोठी होती आणि खूप छान होती तसंच इथे माझी शॉपिंगची लिस्ट तुम्हाला दिसते किती मोठी आहे जेवढी मोठी पार्किंग आहे डीमार्टची तेवढीच मोठी माझी शॉपिंगची लिस्ट पण आहे कारण की जवळजवळ एक वर्षानंतर आम्ही ह्या डीमार्टला येत आहोत शॉपिंग करायला घरातला किराणा सामान घेण्यासाठी त्यामुळे ते लिस्टही तेवढीच जमा झाली होती लिस्ट कारण की जसं जसं सामान जस जस घरातला संपतो तसं जस जसं जस मी लिस्ट बनवत असते आणि काही गोष्टी जशा आठवतात त्याप्रमाणे आम्ही करत असतो इथे डीमार्टमध्ये आम्ही एंट्री केली आणि हे डी मार्ट खरंच खूप छान आहे आणि खूप मोठं आहे बट इथे आम्ही जेव्हा जात होतो मध्ये तर इथले जे कोणी गार्ड्स कि होते किंवा जे कोणी सिक्युरिटी होते त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढू नका म्हणून सांगितलेलं बट मला व्लॉग बनवायचा होता आणि तुम्हालाही इथलं डि डिमांड दाखवायचं होतं म्हणून आम्ही चोरून लपून व्हिडिओ बनवत होतो सो कधी राकेश बनवत होते शूट करत होते तर कधी मी शूट करत होते आणि इथे आम्ही एक गोष्ट पाहिली की ज्या गोष्टी लूजमध्ये भेटतात ना डाळी वगैरे ह्या तर त्या पॅकेटपेक्षा स्वस्त मिळत होत्या सो so, या मी आधी कधी कम्पेअरच केलेलं नव्हतं फर्स्ट टाईम इथे आलो आणि खूप वेळ होता आमच्यासाठी आम्ही जवळजवळ सकाळी दहा वाजेचं निघालो होतो आणि आम्ही रिटर्न आलो तीन वाजेला सो so, दहा ते तीन आम्ही एवढी शॉपिंगच करत होतो तुम्हाला कळेलच आम्ही किती काय काय वस्तू घेतल्या आहे पुढे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंच काहीसं आहे सो एवढी मोठी लिस्ट बनवल्यानंतरही या लिस्टमध्ये तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ॲड झाल्या ज्या की आम्हाला नंतर कळत आम होत्या एक एक सेक्शनला गेल्यानंतर की हे आपल्या लिस्टमध्ये लिहायचं राहिलं किंवा ते लिहायचं राहिलं म्हणून सो अशा बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टीही आमच्याकडनं घेतल्या गेलेल्या आहे सो so, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा इथे ना राकेश त्यांच्यासाठी शर्ट बघत होते टी शर्ट वगैरे मला ना डी मार्टचे कपडे फारसे नाही आवडत म्हणून मी डी मार्टला कधीच कपडे घेत नाही डी मार्टला मला फक्त टी शर्ट आवडतात जे काही नाईंटी नाईन रुपीजला भेटतात कारण की ना डेली यूजसाठी टी शर्ट घरी वापरायला ठीक आहे ओके नाईंटी नाईनला म्हणून फक्त टी शर्ट मी तिकडनं आणत असते बाकी कुठलेच ड्रेस मी घेत नाही आणि हा आहे आमचा पिच्चर इथे बघू शकता दोन ट्रॉल्या भरून आम्ही सामान घेऊन जातो जवळजवळ वर्षभरानंतर आलो होतो त्याच्यामुळे आणि इथे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक करते एक गुणी आम्ही पुढे ठेवली कारण की इथे महावत नव्हते म्हणून आणि बाकीच्या गोष्टी आम्ही ह्या बॅग्समध्ये भरून ठेवल्या आम्हाला तीन वाजले होते तिथून निघायला डी मार्टमधून आणि आम्ही जेवायला आलो इथे जवळजवळ साडेतीन वाजता इथे तुम्ही बघू शकता आणि खूप भूक लागली होती पण जेवायचा जनरली माझा टायमिंग बारा वाजेचा असल्यामुळे साडेतीन वाजेला माझी भूकच गेली होती म्हणून मी फक्त माझ्यासाठी मंचुरियन मागवले होते जे की मला प्रचंड आवडतात आणि मसाला पापड मागवला होता सो so, राकेशने त्यांच्यासाठी त्यांचं वेगळं ऑर्डर दिलं होतं आणि इथे मी मस्त मंचुरियन एन्जॉय करत आहे फर्स्ट टाईम आम्ही ह्या हॉटेलला आलो होतो आणि मी मंचुरियन घेतले टेस्ट पण ऑसम होती बाकीच्या पण डिशची टेस्ट खूप ऑसम होती सो so, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत